नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरोणी विभागाच्या माजी नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या माधुरी सुतार यांनी आज एका शिबिराचं आयोजन केलेलं आहे. नक्की त्या शिबिराचं आयोजन काय आहे, त्या माध्यमातून त्यांना नागरिकांना कोणती सेवा सुविधा द्यायची आहे आणि ह्या ज्या सेवा सुविधा त्या ह्या शिबिराच्या माध्यमातून ते देणार आहेत त्याचा फायदा नक्की नागरिकांना कसा होणार आहे आणि तो नागरिकांनी घ्यावा यासाठीची आपण चर्चा करणार आहोत. माधुरीताई, खूप खूप पहिली बता अभिनंदन की तुम्ही अशा प्रकारचं आयोजन करत आहात. मला सांगा की ह्याचं जे आयोजन आहे तुम्ही आज केलेलं आहे, नक्की याची गरज तुम्हाला का भासली आणि आयोजन करण्याचं कारण काय आहे? कारण की तुमच्या इथं विविध स्तरातील लोक राहतात, म्हणजे तुमचा जो पॅनल आहे तो गाव गावठाने येतो, थोड्या कॉलनी येतो आणि धोडपट्टी विभागही येतो. तर या सर्वांची एक सांगड घालून तुम्ही आज शिबिराचं आयोजन केलेलं आहे, नक्की याची किती गरज होती ह्या पॅनलमध्ये? जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 म्हणजे ह्याच्यामध्ये शिरोणे गाव सेक्टर 1 नेहरू परिसर आणि शिवाजीनगर हा भाग मोडत असल्यामुळे सर्व स्तरातील लोक ग्रामस्थ इतर सर्व स्तरातील लोकांचा इथे सहभाग आहे. आणि यावेळी विशेष म्हणजे भारतीय डाक विभाग जो आहे त्याच्यामार्फत खूप साऱ्या एक छान योजना या सुरू झालेल्या आहेत आणि म्हणजे लोकांना याची माहिती व्हावी. सर्व स्तरातील गरजू घटक जे असतील त्यांना याची माहिती अवगत नसते आणि जेव्हा आपण हे आता विमा म्हणा किंवा दुसऱ्या मुलींसाठी सुकन्या योजना म्हणा या योजनांची त्यांना फार गरज असते आणि तळागाळातील ह्या स्तरातील सर्व लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचवण्याचं काम म्हणजे लोकप्रतिनिधी एक दुवा असतो आणि ह्या अनुषंगानेच हा कॅम्प घ्यायचा आम्ही ठरवलं. निश्चितच भारतीय जनता पार्टीतर्फे इथे शिरोण्यामध्ये सन्माननीय आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि सन्माननीय महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या सहकार्याने, डॉक्टर राजेश पाटील साहेब यांच्या सहकार्याने अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम हे आम्ही नेहमीच घेतच असतो. आणि यावेळेचं औचित्य म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्याचबरोबर 4 ऑगस्ट आमचे सन्माननीय युवा नेतृत्व संदीप नाईक साहेब यांचा वाढदिवस हे सांगड घालून आम्ही हा अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम, कारण निश्चितच आमच्या नेत्यांची आम्हाला शिकवण असते की आपला वाढदिवस हा फक्त भेटवस्तू शुभेच्छा यांच्यात आणि आपल्याच स्तरावर न सेलिब्रेट करता याचा फायदा समाजासाठी सामाजिक उपक्रम घेऊन कसा होईल याच्याकडे आमच्या नेत्यांची नेहमीच आम्हाला शिकवण आणि मार्गदर्शन असते. तर निश्चितच ह्या प्रकारे आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे दर महिन्याला कुठला ना कुठला नागरी उपक्रम हा लोकांना त्यांच्या उपयोगी पडेल या अनुषंगाने घेतच असतो आणि इथे हा घेतलेला आहे कारण आत्ता भारतीय डाक विभागामार्फत ज्या योजना खूप साऱ्या छान योजना आहेत त्या लोकांच्या बजेटमध्ये आहेत, जो काही त्यांना हप्ता भरायला लागणार आहे आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना होणारे फायदे हे जास्तीत जास्त या लोकांपर्यंत समजावे त्यांना मिळावेत यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. आणि आज तुम्ही पाहत असाल की आम्ही 2 दिवस हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मान्यवरांची इथे उपस्थिती आम्हाला लाभली आणि प्रभागातील ज्या ज्या घटकांना इथे हा म्हणजे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक देखील त्यांचा संघ इथे येऊन भेट देऊन गेला त्यांना देखील ज्येष्ठांसाठी ज्या काही योजना आहेत त्यांची देखील माहिती आम्ही पुरवली. तर अशा प्रकारचे उपक्रम हे नेहमीच घेतले जातात आणि भविष्यातही नागरिकांसाठी जे काही उपक्रम असतील, जी काही मदत असेल, या काही नागरी कामं असतील त्या सोडवण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू. मॅडम, अजून एक गोष्ट की हे तुमचं शिबिर जे आहे ते किती दिवसांचं आहे आणि कोणत्या वेळेसमध्ये नागरिकांनी इथे येऊन या संदर्भात त्या शिबिराच्या अंतर्गत जसे आपण सांगितलं विविध योजना पोस्ट विभागाच्या केंद्र शासनाच्या अंतर्गत ज्या येतात त्याची त्याचा फायदा इथल्या नागरिकांनी घेण्यात यावा असं तुम्हाला काय आवाहन करा तुम्ही नागरिकांना, म्हणजे पूर्णतः किती वाजता यायचं आणि किती दिवसाचं आहे? आता पाहिलं तर 4 ऑगस्टला संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस होता, परंतु शनिवार रविवार हा लोकांच्या सोयीनुसार आम्ही हे वार ठेवले. म्हणजे शनिवारी काही मुलांचे हाफ डे असतात शाळेच्या, ते पालक येऊ शकतात. त्याच्यानंतर रविवारी सुट्टी असते जास्त प्रमाणात नागरिकांना, त्यामुळे हा वर्ग देखील रविवारी उपस्थित राहील. म्हणजे ज्यांना शनिवारी नाही जमणार ते रविवारी इथे उपस्थित राहतील असं हा सलग 2 दिवसीय शिबिर आम्ही सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये आणि जे भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क पक्ष कार्यालय आहे मराठी शाळेजवळ जयेंद्र सुतार यांचं, त्या भाजपाच्या पक्ष कार्यालयामध्ये आम्ही हा घेतलेला आहे. आणि हा जो अमृत महोत्सव आपण पूर्ण देशभरामध्ये साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने देखील लोकांना एक चांगलं आव्हान म्हणजे एक देशभक्ती आपली
ही जागृत असावी आणि आपला त्याच्याबद्दल आपल्या झेंड्याप्रती आपल्या देशाप्रती देखील अभिमान असावा याकडेही आम्ही या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे माझंही जे पॅनल या पॅनलमध्ये शिरोणी विभाग सेक्टर 1 नेरूळ आणि शिवाजीनगर नगर आहे जे झोपडपट्टी बहुल क्षेत्र आहे तिथल्या नागरिकांना माझी विनंती असेल की केंद्र शासनाच्या अंतर्गत येणारा पोस्ट विभाग ह्याच्या जे काही योजना आहेत ज्या खूपच म्हणजे आपण असं बोलू शकतो की खूपच कमी मूल्याचे EMIs आणि गोष्टी भरून तुम्ही तुमच्या फॅमिलीला तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला तुम्ही एक विमा संरक्षण देऊ शकतात किंवा तुमचं भविष्य जे आहे तुमचं सुरक्षित करू शकतात या संदर्भातली जी नोंदणी शिबिर जे आहे या योजनांची ते माधुरीताई सुतार यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे कार्यालय आहे जयंत सुतार यांचं मराठी शाळेजवळ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. 2 दिवसीय आज शनिवार आहे आणि उद्या रविवार अशा त्यांनी सांगितलं वेळही त्यांनी सांगितलेली आहे. तर याचा नक्की लाभ घ्यावा आणि अशाच प्रकारे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा माधुरीताई सुतार यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे असे जे काही समाजाच्या सेवा सुविधा ज्याच्या माध्यमातून नागरिकांना खूप सारा फायदा होईल अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही त्या राबवण्यात अगोदरही त्यांनी राबवलेले आणि पुढेही ते राबवत राहतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. धन्यवाद.